नमस्कार मी लतिका आज आपण कुरकुरीत कांदा भजी बनवूयात त्यासाठी बघा छोट्या आकाराचे कांदे होते असे उभे पातळ कापून घेतलेले होते आता आपण हा कांदा ना असा मोकळा करून घ्यायचा आता ह्याच्यामध्ये बघा थोडस आलं आहे हिरवी मिरची आणि लसूण कुटून घेतलेला आहे चव्यानुसार मीठ आणि हळद आता हे, हे।, हे सगळं ना आपल्याला असं हाताना असं मिक्स करून घ्यायचं जेणेकरून आपल्या ह्या कांद्याला पाणी सुटेल कांदा बघा चांगला मिक्स करून घेतलेला आहे त्याच्यामध्ये बघा थोडासा ववा टाकायचा असा हाताना सोडून दोन चिमुठिंग पावडर कोथिंबीर ह्यात आपल्याला पाण्याचा वापर नाही करायचा थोडा सुद्धा त्यासाठी ना आपण कांदा जेवढा हाताने चुरता येईल तेवढा चुरून घ्यायचा ह्याच्यामध्ये आता बेसनपीठ टाकायचे दोन चमचे बेसनपीठ टाकलं तर बेसनपीठ किती टाकायचं जेवढं आपल्याला लागतंय ना त्याच्या हिशोबातच टाकायचं कारण की कांद्याला पाणी सुटतं त्याच्या हिशोबात आपण बेसनपीठ टाकून घेऊया दोन चमच्यामध्येच बघा एवढं मी कालवून घेतलेलं अशा पद्धतीमध्ये ही जी भजी आहेत ना कांदे भजी ही नुसती मिठाची पण चांगली लागतात बरं का हिरवी मिरची वगैरे पण घालायची जरूरत नाही ह्याच्यामध्ये मी दोनच हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत त्या यात थोडीशी मिरची पावडर फक्त मिरची पावडर हे लाल कलरची म्हणजे तिखटवाली थोडीशीच आहे आता ही पण आपण मिक्स करून घेऊया मिक्स करून घेतले बघा सगळं तेल गरम करत ठेवले आणि तेल चांगलं गरम होऊन देऊया छोटी छोटी बनवायची बघा असे पटापट टाकून घ्यायची मस्त होतात चवेला करून बघा बघा अशा पद्धतीने छोटे छोटे करून घ्यायचे आणि असे गोल्डन कलर आहे तर आपल्याला हे चांगले तळून घ्यायचे एकदम कुरकुरीत होतात अशा पद्धतीने करून बघा बघा अशी कुरकुरीत एकदम तळून घ्यायची मस्त असे बाकी ते भारी झालेली आहे ते अशा पद्धतीने एकदम कडक करून घ्यायची अशा पद्धतीने आता मी बाकीचे सगळ्या बनवून घेते रेसिपी आवडली की लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा